दिंडे मागे दिंडे येती गरजे आसमान, विठू विठू बोले सारे सारे पकवाज। आज पुण्यनगरी पुण्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचा विसावा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। कालच आळंदीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते प्रस्थान झालं। आज पुण्यामध्ये वारकऱ्यांची मांदियाळी जी आहे ती आपल्याला आत्तापासूनच येत असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर प्रत्येक वारकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा वारीचा क्षण असतो। आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून हे सगळे वारकरी जे आहेत ते वारकरी सलग 11 दिवस चालत लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात। अनंत अशी जी काही परिमित दुःख आहेत ही सगळी विसरून लाडक्या विठुरायाला साकडं घालण्यासाठी हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सलग 11 दिवस चालत असताना विठुरायाच्या भेटीची ओढ घेऊन हे सगळे वारकरी जे आहेत ते वारकरी चालत असतात। आळंदी असेल देहू असेल या दोन्ही ठिकाणाहून हे सगळे वारकरी जे आहेत ते आप चालत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि एकंदरीतच या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर कुठलाच थकवा जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळत नाही। आणि अतिशय भक्तिभावाने हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते वारकरी बांधव आपली पायी वारीची वाट जी आहे ती चालत असतात। ही चालत असताना डोईवर तुळस घेऊन हाती पकवाज घेत हे सगळे वारकरी लाडक्या विठुरायाचा धावा जो आहे तो करत असतात, विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात। आणि आपण थेट या वारकऱ्यांसोबतच संवाद साधूया आणि त्यांच्याकडून जाणून, दादा कुठून आलाय? दिगंची। किती वर्ष झाले वारीत चालता? आता पहिलं वर्ष आहे आज। कुठून आला माऊली? दिगंचीवरून। किती वर्ष झाले वारीत चालतो? पहिल्याच वर्षी चाललोय। काय वेगळा काय अनुभव वाटतोय वारीत? आनंदी आनंद वाटते, समाधान वाटते, समाधान वाटते। कुठून आला माऊली? विटावन। काय वाटतंय वारीत चालून? एक नंबर पांडुरंगाचा दहावा माऊलीच्या सोळ्यात न। सगळेच वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद पाहायला मिळतोय। काय माऊली कुठून आलाय? विटावन विटा। किती वर्ष झाले वारीत आहे? 6 वर्ष झाले। 6 वर्ष तुम्ही वारीत चालता, काय वाटतं वारीतला अनुभव कसा आहे? समाधान वाटतं आपल्याला। प्रत्येकच वारकऱ्याच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंदाचे भाव पाहायला मिळतात। लाडक्या विठुरायाचा धावा हे सगळे वारकरी करत असतात। माऊली कुठून आलाय? इस्लामपूर। इस्लामपुरातनं किती वर्ष वारीत चालताय? 3 वर्ष। 3 वर्ष। ह्या 3 वर्षात काय सांगाल, काय वाटतं वारीत चालून? 10-11 दिवस पूर्ण वारीत चालत, छान वाटते, समाधान वाटतं। वारी जर केली नाही तर करमत नाही, वारी केली नाही तर करमत नाही असं हे माऊली म्हणतायत। म्हणजे लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठीची जी धाव आहे, आस आहे, ती सगळे आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळते। इकडे सुद्धा आपण पाहू शकतो की हे सगळे वारकरी बांधव जे 35 वर्ष वारी 35 वर्ष 35 वर्ष वारी करताय, काय 35 वर्षातला अनुभव? मला माऊलीशिवाय काय करमत नाही, पांडुरंगाशिवाय काय करमत नाही, बाकी काय नाही। दरवर्षी कधी येईन माऊली ही? एवढे एवढे 10 वर्ष झाले, 10 वर्ष वारी करायला। 10 वर्षातले काय अनुभव, काय वाटतं वारी? माहितला लेकरू का सोडत असं माऊली, आम्ही सोडतो माऊलीला। आमच्या बी पासा 23 वर्ष झाले मी वारी करतोय। वारीतला असा अनुभव आहे, मी दरवर्षी 10 किलोमीटर चालत नसेल पण वारीत 30-30, 40-40 किलोमीटर पर डे चालतो। ही माझा पक्का चांगला अनुभव आहे। एकंदरीत या सगळ्याच वारकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंदाचे भाव पाहायला मिळतात। हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते हजारो किलोमीटरचा खरोखर प्रवास पायी करत असतात, मात्र चेहऱ्यावर कुठलंच दुःख या सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत नाही। कुठलाच क्षीण आपल्याला या सगळ्या वारकरी बांधवांच्या चेहऱ्यावर जो आहे तो पाहायला मिळत नाही। आता अवघ्या काही वेळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल किंवा तुकाराम महाराजांची पालखी असेल ही पुण्यामध्ये प्रवेश करणार आहे। 2 दिवस पुण्यामध्ये या पालखीचा मुक्काम देखील जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। अतिशय भक्तिभावात हे सगळे वारकरी भेटी लागी जीवा लागलीसी असं म्हणत हे सगळे वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात। आणि लाडक्या विठुरायाचं दर्शन आषाढी एकादशी दिवशी घेत असतात आणि पुन्हा आपल्या कार्यक्षेत्री जे आहेत ते परततानाचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रांत चव्हाणसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रन दिवस वाट तुझी। समस्त वारकरी बांधव ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण आला। संत
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा। पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी आणि अलंकापुरी झाली सज्ज। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटलासी। विठुरायाच्या दर्शनासाठी वैष्णवांचा मेळा पंढरीला जाणार। टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानबा तुकारामचा जयघोष। पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड, गोल रिंगण, उभे रिंगण। भजन कीर्तन अशा अनुपम सोहळ्यांनी भाविकांचा ऊर येणार भरून। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या। कुठे झालं पालखीचं स्वागत, कसा असेल पालखीचा मुक्काम, तर कुठे रंगणार रिंगण सोहळा, याची माहिती देणारा हा विशेष कार्यक्रम। विठू माऊलीच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या भावना जाणून घेणारा, पालखी सोहळ्यामधील वेगळेपणा टिपणारा, देहू आळंदीतील पालख्यांच्या प्रस्थानापासून ते पंढरपूरला पालख्यांचे आगमन होईपर्यंत क्षणाक्षणाचे अपडेट देणारा विशेष कार्यक्रम भेटी लागी जीवा।